आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीचे इंग्लिश विषयाचे 1.2 वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स या धड्याचे कठीण शब्दार्थ. EXCITED एक्साइटेड म्हणजे उत्साहित. HOLIDAY हॉलिडे म्हणजे सुट्टी. NEVER नेव्हर म्हणजे कधीही नाही. LEARN लर्न म्हणजे शिकणे. ALPHABET अल्फाबेट म्हणजे वर्णमाला. BEGINNING बिगिनिंग म्हणजे सुरुवात. EXCHANGE एक्सचेंज म्हणजे अदलाबदल. MEANINGFUL मीनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण. PHRASE फ्रेज म्हणजे वाक्यप्रचार. POSSIBLE पॉसिबल म्हणजे शक्य. PRACTICE प्रॅक्टिस म्हणजे सराव. CORRECTLY करेक्टली म्हणजे बरोबर. TILL टिल म्हणजे पर्यंत. UNBELIEVABLE अनबिलीवेबल म्हणजे अविश्वसनीय. INTERESTING इंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक. SURPRISING सरप्राइजिंग म्हणजे आश्चर्यचकित करणारे. SCENES सीन्स म्हणजे देखावे. HAT हॅट म्हणजे टोपी. SLIPS स्लिप्स म्हणजे घसरणे किंवा निसटणे. UPTURNED अपटर्न म्हणजे वर जाणे. POSTAL ADDRESS पोस्टल ॲड्रेस म्हणजे पत्रव्यवहाराचा पत्ता. EXCLAMATION एक्सक्लेमेशन म्हणजे उद्गार चिन्ह. INVITING इन्व्हायटिंग म्हणजे आमंत्रित करीत आहे. TRODDING ट्रॉडिंग म्हणजे पायात पाय अडकून पडणे किंवा तुडवणे. OFFERING ऑफरिंग म्हणजे देऊ करण्याची कृती. PERMISSION परमिशन म्हणजे परवानगी. NEIGHBOUR नेबर म्हणजे शेजारी. SWEETS स्वीट्स म्हणजे मिठाई. INTERRUPT इंटरप्ट म्हणजे व्यत्यय किंवा मध्येच अटकाव करणे. TWICE ट्वाईस म्हणजे दोनदा. PRONUNCIATION प्रोनन्सिएशन म्हणजे उच्चारण किंवा शब्दाचा उच्चार. EXPLAIN एक्सप्लेन म्हणजे स्पष्ट करणे.
ATTENTION अटेंशन म्हणजे लक्ष. REFER रिफर म्हणजे चा उल्लेख करणे. OVER RIPE ओव्हरराईप म्हणजे जास्त पिकलेला. ADROPOF अ ड्रॉप ऑफ म्हणजे एक थेंब. MIRROR मिरर म्हणजे आरसा. FOUNTAIN फाउंटन म्हणजे कारंजे किंवा पाण्याचा झरा. STREET स्ट्रीट म्हणजे रस्ता. TOWN टाउन म्हणजे शहर. PRONOUN प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. ADJECTIVE एडजेक्टिव म्हणजे विशेषण. DESCRIBES डिस्क्राइब्स म्हणजे वर्णन करते. MAGIC मॅजिक म्हणजे जादू. WAND वॉन्ड म्हणजे परी, जादूगार इत्यादींकडील जादूची कांडी. BRIDAL ब्राइडल म्हणजे विवाहानिमित्त दिलेली मेजवानी. RING रिंग म्हणजे अंगठी. VERB वर्ब म्हणजे क्रियापद. ACTION ऍक्शन म्हणजे कृती. ADVERBS ऍडव्हर्ब्स म्हणजे क्रियाविशेषण. QUICKLY क्विकली म्हणजे वेगाने. PREPOSITION प्रेपोझिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. CONJUNCTIONS कंजक्शन्स म्हणजे उभयान्वयी अव्यय. INTERJECTION इंटरजेक्शन म्हणजे उद्गारवाचक शब्द. HARK हार्क म्हणजे कान देऊन ऐकणे.